कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. हाताला काम नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी अनेकांना पैशाची अडचण भासत आहे. अशाच गरजवंतांना मदत करण्यासाठी विविध सामाजिक संघटना पुढे आल्या आहे. दिनांक 3 एप्रिल रोजी शहरातील विविध भागात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मोरे आणि योगेश मोरे यांच्या वतीने श्रीरामनवमीचे औचित्य साधून गरजू कुटुंबांना जेवणाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच कोरोनाबद्दल जनजागृती देखील करण्यात आली आहे. यावेळी बेबीताई पगारे, भारतीताई दवंगे, योगेश मोरे, अर्जुन मोरे, रोहिदास पाखरे, किरण लाडे, अफजल मौलाना, मनोज मोरे आदी उपस्थित होते. गावमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे जे गरीब लोकांचे हाल होत आहेत, अन्नदान वगैरे काही मिळत नाही त्यांना. आमचा साधारण व्यक्ती अर्जुन भाऊ मोरे यांनी प्रत्येकाकडून पैसे गोळा करून एक अन्नदानाचा उपक्रम राबवलेला आहे. जे मंदिरापाशी गरीब लोक बसलेले असतात त्यांच्याकरता अन्नदान हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. लॉकडाऊनमुळं आम्ही गरजू लोकांना आम्ही ह्या सुभाषनगर भागात भरपूरशा ठिकाणी आम्ही गहू, तांदूळ, काही पैसे, काही मसाला, भरपूरसं साहित्य इथं 6-7 गाल्यांनी गोळा करून दिलं आहे. आणि आम्ही जे मंदिराबाहेर बसता हे गरजू लोक, त्यांना आज एक पण दुकान चालू नाही. प्रसंग त्यांच्यावर असा आला आहे का, त्यांना पाण्याची बाटलीसुद्धा, पाणी, साधं पाणीसुद्धा कोणी देऊ शकत नाही या परिस्थितीत. तर मग मी गल्लीमध्ये महिलांना बोललो, सगळ्या महिलांनी मदत केली, सर्व पुरुषांनी मला मदत केली. आम्ही त्यांना 200 लोकांचा आम्ही हा स्वयंपाक, जिरा राईस केला आहे, चपात्या केल्या आहे आणि वांग्या बटाट्याची भाजी आहे. तर ते मंदिरावर बसता त्यांना कोणीच नाही, वंचित आहे. त्या लोकांसाठी आम्ही हे जेवणाचं नियोजन केलं आहे. तर ही जनजागृती, ह्या जनजागृतीमध्ये भरपूरसे लोकांकडे पैसा असतो, पण ही जनजागृती थोडंसं करा तुम्ही, पुण्याचं काम तुम्हाला पण देव देईल. असं हे पुण्याचं काम करा, सगळे मिळून करा, थोडं थोडं करा. धन्यवाद.